हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साईन एक्स शो दॅट एफ ऑफ थ्री एक्स इज इक्वल टू थ्री एफ ऑफ एक्स मायनस फोर एफ क्यूब ऑफ एक्स हे फंक्शनवरचं जे एक्झाम्पल आहे ते काय करायचं आपल्याला शो दॅट आणि या टाईपचं एक्झाम्पल दोन मार्क्सला क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेलं आहे ओके So, हे सो X, that, हे एक्झाम्पल कसं सोडवायचं तर इथे काय म्हटलेलं आहे की इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साईन एक्स शो दॅट आणि हे टर्म दिलेलं आहे म्हणजेच काय लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे सो सुरुवातीला मी काय करते लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साईन एक्स ओके त्यानंतर मला काय फाइंड करायचं आहे एफ ऑफ थ्री एक्स बरोबर एफ ऑफ थ्री एक्स जर फाइंड करायचं असेल तर काय येईल एक्स्ट्रा ठिकाणी मला काय पुट करावं लागणार साईन एक्स बरोबर एक्शा ठिकाणी पुट लागणार थ्री एक्स साईन टर्म आहे एक्शा ठिकाणी काय पुट करावं लागणार थ्री एक्स ओके आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे साईन थ्री थिटाचा ओके जो की आहे थ्री साईन थिटा मायनस फोर साइन क्यूब थिटा हा तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे अशा टाईपचं कॉस मधलं सुद्धा एक्झाम्पल येऊ शकतं पण हे एक्झाम्पल साईन एक्स मधलं पेपरला सोडवलेलं एक्झाम्पल आहे ओके सो so, थ्री साइन थिटा मायनस फोर साइन क्यूब थिटा मग त्यानंतर एफ ऑफ थ्री एक्स इज इक्वल टू साईन थ्री एक्स साईन थ्री टाचा फॉर्म्युला हा आहे सो साईन थ्री एक्सचा फॉर्म्युला काय येईल थ्री साईन एक्स मायनस फोर साइन क्यू एक्स ओके सो आता थ्री इंटू साइन एक्स म्हणजेच का आहे साईन एक्स म्हणजेच का आहे इथे एफ ऑफ एक्स चुंगली इथे थ्री इंटू एफ ऑफ एक्स मायनस पुन्हा इथे साईन एक्सची व्हॅल्यू किती आहे एफ ऑफ एक्स आणि याचा क्यूब आहे सो का येईल एफ क्यूब ऑफ एक्स मग जर आपण बघितलं तर लेफ्ट साईड आपली एफ ऑफ थ्री एक्स आणि राईट साईड आले थ्री इंटू एफ ऑफ एक्स मायनस फोर एफ क्यूब ऑफ एक्स जे की ऑलरेडी आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं आहे सो एक्झाम्पल बिकम्स हेन्स प्रू कारण आपली लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू का आली आहे राईट हँड साईड Oke okay.